हाय फुडी, तर आज मी तुम्हाला इचलकरंजीमध्ये घेऊन आलो आहे आणि इचलकरंजीमध्ये शिवदास खानावळ ही खूप फेमस आहे आणि त्यांची जी स्पेशलिटी आहे ती थाळीमध्ये आहे, चिकन थाळी, मटन थाळी. तर त्यांचा आज व्हिडिओ बघणार आहे. शिवदास खानावळ इचलकरंजीमध्ये महालक्ष्मी नगर गल्ली नंबर 4 या ठिकाणी आहे. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लोकेशनही देतो, कारण ही खानावळ थोडीशी आत आहे. तर करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात. शिवदास घरगुती मांसाहारी खानावळ, इथं गर्दी खूप असते. हे बघा, चपल्यांवरूनच अंदाज लावा आतमध्ये किती गर्दी असेल. असा घरगुती एम्बियन्स आहे आणि गर्दीही बघा किती आहे, सगळे टेबल फुल झालेले आहे. आणि इकडं जिन्यानी वरती गेलं तरी तिथंही आपल्याला बसायला व्यवस्था आहे. इथंही जेवणासाठी व्यवस्था केलेली आहे. हा शिवदास घरगुती मांसाहारी खानावळचा मेनू आहे. याच्यामध्ये आपल्याला हे आयटम मिळत आहेत, मटन ताट, मटन हाफ वगैरे वगैरे, आणि त्याची प्राईस पण त्याच्यावर लिहिलेली आहे आणि कॉन्टॅक्ट नंबरही आहे. खानावळीचं टायमिंग 7 आहे आणि आपण आता किचनमध्ये जाऊ. हे शिवदास खानावळचं किचन आहे, एकदम घरगुती, म्हणजे आपल्या घरासारखं किचन आहे. इथं तयारी चाललेली आहे थाळीची. एकदम स्वच्छ असं हे किचन आहे, कारण हे घरगुती किचन आहे, घरगुती खानावळ आहे. इथं काकू भाकरीचं पीठ मळत आहेत आणि एक काकू भाकरी करतायत. हा मटन रस्सा आहे. हा मटन खेमा आहे. शेतकरीच आपण हे शेतकरी मटन रस्सा आहे. शेतकरी मटन रस्सा आहे. ही चिकन फ्राय आहे. ही अंडा करीची ग्रेव्ही आहे. हे मटन फ्राय आहे. फ्रायमध्ये मटन आहे. ग्रेव्ही चिकन आहे. या शिवदास खानावळचं जे किचन मॅनेजमेंट आहे ते रविकुमार सर बघतात. खूप छान असं किचन मेंटेन आहे, स्वच्छताही खूप आहे आणि जेवण पण हे स्वतःच बनवत आहे. असं हे शिवदास खानावळीचं किचन आहे, खूप छान असं स्वच्छता वगैरे टापटिपणा खूप आहे. आपण आत्ता कस्टमर रिव्ह्यू घेऊ, कस्टमरला इथलं जेवण कसं वाटतंय ते कस्टमरला विचारू आपण. मी नेहमी इथं शिवदास खानावळीला जेवायला येतो आणि इथं मटन थाळी स्पेशलिस्ट आहे आणि मी कायम मटन थाळीच घेतो. जेवण खूप छान आहे इथे. नमस्कार, हे शिवराज हॉटेल आहे. हॉटेलमध्ये आम्ही वरचीवर आमचे मित्र सर्कल सगळेजण आम्ही हॉटेलमध्ये ह्या जेवायला बऱ्याच लांबून येतो. आता आम्ही कुंभोज तालुका हातकणी कुंभोजमधून हॉटेलमध्ये जेवायला आलेलो आहे. या हॉटेलमध्ये मस्तकी असेल एक पीस म्हणा किंवा भाकरी, अंडागिरी, दही कांदा असं भरपूर अगदी स्वादिष्ट पद्धतीने मिळतं आहे. हॉटेलमध्ये
जेवणाचे जसे भरपूर प्रकार आहेत, पण आता आम्हाला तर आवडतं म्हटलं की आमची चिकन लॉलीपॉप, आम्ही आल्यानंतर आम्ही हीच ऑर्डर करतो. नमस्कार, धन्यवाद. मी भारत बोंगारडे, इचलकरंजी सिटी खव्यांची सिटी म्हणून ओळखली जाते. यामध्ये इथं इचलकरंजीमध्ये रोजची उलाढाल असल्यामुळं रोग व्यवहार होतात आणि त्यामुळं लोकांना देखील बाहेर जाऊन नवीन नवीन चवदार वस्तू खाण्याची आवड आहे इथल्या लोकांना. आम्ही देखील इचलकरंजी शहरातील शिवदास खानावळी फेमस खानावळ आहे. आम्ही कमीत कमी 8 ते 10 वर्ष झालं आम्ही इथं सर्व फ्रेंड सर्कल मित्रासह आम्ही इथं येतो जेवायला. इथलं जेवणाची खासियत म्हणजे इथलं जेवण अत्यंत रुचकर व चवदार असते आणि घरगुती असल्यामुळं अजिबात ते पचनाला देखील त्रास होत नाही काय नाही आणि अत्यंत आणि जास्त तेलकट देखील नसते, मसाला देखील जास्त नसते. आपण घरात जसं जेवतो आहे तसंच आपल्याला इथल्या जेवणाची चव असते. आणि इथलं स्पेशल म्हणजे मटन स्पेशल, त्यामध्ये 2 प्लेट मटन येते, 1 अंडा गिरवी येत्या आणि तुम्हाला खाली थोडी भाकरी रस्सा वगैरे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मालक समाधानी आहेत, कधी कुठल्या ग्राहकाला चिडचिडपणा करत नाहीत, आपुलकीने सर्वांच्याबरोबर संवाद साधतात. त्यामुळे असं वाटतं की आपण एका मित्राच्या घरी जेवायला आलोय या पद्धतीने आम्हाला इथं फील होते. नमस्कार, मी योगेश वाघमारे. शिवदास या खानावळीमध्ये गेले 10 वर्ष झाले आम्ही इथं जेवायला येतो. आम्ही आमचा परिवार व आमचे मित्र मंडळी खरोबर अगदी उत्कृष्ट पद्धतीचं जेवण आम्हाला इथं आस्वाद करायला मिळतं आणि त्यांची सर्व्हिस पण बेटर आणि 1 नंबर सर्व्हिस आहे. आणि जेवण अगदी मन तृप्त होईपर्यंत आम्ही जेवतो इथं. आणि तिथलं जेवणच शुद्ध मटन, चांगलं प्युअर मटन आणि स्वादिष्ट. आपण आता शिवदास खानावळच्या 2 स्पेशल डिश घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला शेतकरी मटण थाळी एक आहे आणि स्पेशल मटण थाळी एक आहे. स्पेशल मटणमध्ये आपल्याला 1 वाटी मसाला मटण येतं, 1 वाटी फ्राय मटण येतं, 1 वाटी किमा वाटी येते आणि सोबत रस्सा येतो आहे. आणि शेतकरी थाळीमध्ये आपल्याला एक मोठा बाऊल, असा मोठा बाऊल आहे. त्याच्यामध्ये मटणाचे भरपूर असे पीस पण येत आहेत, सोबत हड्डी येते म्हणजे नळी म्हणतो आपण ती येते आणि किमावाटी येते. आणि दोन्ही प्लेटला आपल्याला काळीज दिलेला आहे. आणि भाकरी प्रत्येक थाळीला 3 भाकरी आहेत आणि भाकरीची साईज जी आहे अशी मोठी साईज आहे, म्हणजे ताटाला पुरेल एवढी मोठी भाकरीची साईज आहे. तर आता आपण हे शिवदास खानावळचं मटण ट्राय करू. हे फ्राय मटण लगेच तुटतं आहे बघा. एक नंबर. मस्त फ्राय झालेला आहे आणि त्याचा जो मसाला आहे तो लय भारी आहे. तिखट मीडियम तिखट स्पायसी आहे पण छान आहे. त्याच्यानंतर आपण आता भाकरीबरोबर मटन मसाला ट्राय करू. मटन भाकरीबरोबर मस्त, एकदम मस्त. याचा मसाला तर एवढा भारी आहे ना, म्हणजे असं घरात जेवल्यासारखाचा फील आहे. म्हणजे खानावळच आहे पण फील खूप छान आहे जेवणाचा. मसाला वगैरे एकदम मस्त आहे, ना तेलकट आहे ना तुपट आहे, एकदम मीडियम आहे सगळं याच्यामध्ये. आपण आता किमा ट्राय करू. किम्यामध्ये यांनी काजू वगैरे टाकलेले आहेत, म्हणजे स्पेशल किमा दिसतो आहे. काजू किमा, काजू मटण किमा म्हणतात त्याचा हा किम्याचा. तुफान ही लई 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 भारी किमा आहे. चवीला तर लईच भारी आहे, लई टेस्टी किमा आहे, लय आवडला मला. सोबत काजळ तुकडाही आहे, तेही आपण खाऊ. सवाटे ट्राय करू, तांबडा रस्सा.
अरे बाप रे, लय भारी रस्ता आहे, एकदम भारी रस्ता आहे. अजिबात ठसका मारत नाही काय आणि तिकट तर अजिबात नाही आहे, एकदम भारी रस्ता आहे, चवीला लय भारी आहे. तुम्हाला इचलकरंजी जे तुम्ही आलात की नक्की शिवदास या खानावळीला भेट दिलीच पाहिजे, कारण तसंच ह्याचं जेवण आहे आणि ह्या जेवणाचा आनंदही तुम्हाला तेवढाच मिळेल. आपण आता स्पेशल मटण थाळी बघितलेली आहे, त्याच्यानंतर आपण आता शेतकरी मटण. शेतकरी मटण थाळीमध्ये काय होतं, एक मोठा बाऊल आपल्याला रस्सा आणि त्याच्यामध्ये मटणाचे असे भरपूर पीस दिले जातात आणि सोबत रस्साही भरपूर दिला जातो आहे आणि किमेची वाटी. तर तेही मटण आपण ट्राई करू. अशी नळी येते बघा सोबत. लय भारी मटण आहे, ते पण रस्त्यामधलं मटण आहे, लय भारी लागते चवीला, लय भारी. आणि त्याच्यासोबतचा रस्सा आपण ट्राय करू. कोल्हापुरात चमच्याने पीत नाहीत असं डायरेक्ट बाऊलच तोडला होतो, मी बाऊलच लावतो. मस्त आहे, दोन्ही डिश 10 out of 10 आहेत, खूप छान टेस्ट आहे याला. आणि सोबत आपल्याला एक मसाला भात दिला जातो, त्याच्यासोबत असा फ्राई कांदा दिला जातो, तोही आपण ट्राय करू. त्याच्यावर राईस घेऊ, त्याच्यावर थोडा कांदा टाकू आणि हा राईस. चवीला भात लय भारी आहे आणि वरून फ्राई कांदा टाकल्यामुळे तर आणखी चव वाढलेली आहे. खरंच जेवण खूप सुंदर आहे, म्हणजे चवीला तर भारीच आहे पण दिसायला तर खूप सुंदर आहे. नेहमीप्रमाणे मी तुम्हाला दोन्ही डिश सांगितलेले आहेत, दोन्ही डिशमध्ये काय काय आलेलं आहे ते. आता मी या जेवणाचा आनंद घेतो, भेटूयात काही क्षणानंतर. तर आता मी मस्त जेवण केलेलं आहे, एक नंबर चवीचं जेवण आहे शिवदास खानावळ, खरंच खूप छान चवीचं जेवण आहे, एकदम घरगुती पद्धतीचं आपल्याला जेवण मिळते. आणि मी दोन डिश एकदम ताव मारलेलं आहे, खूप छान जेवण आहे. तर आता आपल्यासोबत या शिवदास खानावळचे मालक पांडुरंग सर आणि त्यांचा मुलगा रविकुमार सर आपल्यासोबत आहेत. तर सरांकडून या खानावळबद्दलची थोडीशी माहिती घेऊ. खानावळ यांनी इचलकरंजीमध्ये कधीपासून सुरू केलेले आहे? तर पांडुरंग सर, आम्ही इचलकरंजीमध्ये 2008 घरगुती मांसाहारी खानावळ चालू केलेली आहे आणि आम्हाला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आमचं नाव जागोजागी झालेलं आहे आणि आमचं देखील ह्या धंद्यामध्ये समाधान आहे. यापूर्वी तुमचा काय व्यवसाय होता, म्हणजे तुम्ही खानावळीकडे कसं वळालात ते जरा आमच्या प्रेक्षकांना सांगा. पहिला म्हणजे टेक्सटाईल धंदा होता, त्यामध्ये थोडं विरगळा म्हणजे बरोबर चालत नसल्यामुळे आम्ही तो बंद करून खानावळीचा व्यवसाय चालू केलेला आहे. तर या शिवदास खानावळीचं जे जेवण आहे ते आधी काका बनवत होते, त्याच्यानंतर त्यांचा आता मुलगा बनवतो आहे. तर त्यांच्याकडून आपण माहिती घेऊ की इथं कोणत्या कोणत्या डिश मिळत आहेत. आपल्याकडे स्पेशल मटण थाळी, परत शेतकरी मटण ही जास्त खपलं जात आहे, चिकन स्पेशल, चिकन रेग्युलर ह्या थाळ्या आपल्याकडे अवेलेबल आहे. खानावळ सुरू होण्याचं जे वेळ आहे ती जरा वेळ सांगा. वेळ संध्याकाळी 7:30 रात्री 11 चालू असते. संध्याकाळी 7:30 ते रात्री 11 सुरू असते. आणि हा आपल्या खानावळीचा पत्ता, आपल्या खानावळीचा पत्ता गायबान पेठ रूपाजवळ शहापूर रोड इचलकरंजी महालक्ष्मीनगर गल्ली नंबर 4. तर अशी या शिवदास खानावळीची माहिती होती, तुम्ही इथं नक्की व्हिजिट करा कारण हे हॉटेल इचलकरंजीमध्ये खूप फेमस आहे. म्हणजे तुम्ही इचलकरंजीत कोणालाही विचारलं तर ते तुम्हाला
शिवदास खानावळ म्हणूनच तुम्हाला रेकमेंड करते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे ते तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.